यवतमाल में संकल्प फाउंडेशन, संकल्प वनिता वाहिनी, इको लवर ग्रुप, इंजीनियर्स दिवस महिला समूह और नगर हाई स्कूल समूह ने आज सुबह 7 बजे स्थानीय दक्ष भवन क्षेत्र में नियमित श्रमदान किया। 5 जून को विश्व पर्यावरण दिवस मनाया जाएगा और एक तरफ प्लास्टिक का उपयोग कर मानव जीवन और आने वाली पीढ़ियों के लिए जहर फेंका जा रहा है, वैकल्पिक रूप से पर्यावरण का क्षरण आज के अभियान से देखा जा सकता है। प्लास्टिक के बढ़ते उपयोग को देख यवतमाल में संकल्प फाउंडेशन, संकल्प वनिता वाहिनी, इको लवर ग्रुप, इंजीनियर्स दिवस महिला समूह और नगर हाईस्कूल समूह ने आज सुबह 7 बजे स्थानीय दक्ष भवन क्षेत्र में नियमित श्रमदान किया। संकल्प प्लास्टिक एलिमिनेशन स्कूल का आज 10वां रविवार था। इस मौके पर माधुरी मडावी खुद मौजूद थी। प्लास्टिक से भरे करीब एक ट्रैक्टर को इकट्ठा करने के बाद सभी संगठनों की ओर से माधुरी मडावी का जन्मदिन मनाया गया। पुलिस प्रशासन की ओर से महिला प्रकोष्ठ की प्रमुख विजयाताई पंधारे और दामिनी दस्ते मौजूद रही। VKB न्यूज के लिए यवतमाल से अजित महिंद्रे की रिपोर्ट। मागील 10 आठवड्यापासून प्लास्टिक निर्मूलनाचं काम करत आहे, पण हे ॲक्च्युली तुमच्या मार्गदर्शनामुळे होते आहे। तुम्ही ते पाऊल उचललं, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी सहकार्य करावं अशी आमची भावना होती। त्याच्यामुळे आम्ही सर्व सामाजिक संघटना या ठिकाणी एकत्र येऊन हा आजचा 10वा रविवार आहे आणि आज तुम्ही योगायोगाने आम्हाला भेट दिली, आज तुमचा आम्ही वाढदिवस पण साजरा केला। मला एक विचारायचं आहे की संकल्प फाउंडेशनचं हे काम जे सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मॅडम, संकल्प फाउंडेशनचं काम अतिशय स्तुत्य आणि अतिशय चांगलं आहे। म्हणजे चांगलं म्हणणं हा शब्द खूप छोटा आहे, म्हणजे आणि मला खूप काही बोलता येत नाही। म्हणजे पण मनापासून तुम्ही एक अतिशय जागरूक आणि जबाबदार नागरिक असल्याचं तुम्ही इथे ओळख देत आहे आणि तुम्ही आजचा हा 10वा रविवार आहे आणि तुम्ही खूप सारे प्लास्टिक असे बॉटल्स वगैरे तुम्ही कलेक्ट करून आपल्या शहराचं नैसर्गिक सौंदर्य आणि स्वच्छता तुम्ही जपत आहे। तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा। माझा वाढदिवस केला तुम्ही सगळ्यांनी, त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानते। आणि हे जे सगळं करत असताना ज्या ठिकाणी तुम्ही करताय, आता ही कॉलनी आहे का? हां, तर ते तिथे राहणाऱ्या लोकांना सुद्धा सहभागी करून घ्या आणि त्यांच्या हे लक्षात आणून द्या की हे तुम्ही जे कचरा जिकडे तिकडे टाकताय ते चुकीचं करताय आणि त्यांना हे सांगायचं की कचरा तुम्ही घरच्या कचरा कुंड्यांमध्ये जमा करा आणि नगरपालिकांच्या गाड्यांमध्ये टाका। नगरपालिका जेव्हा गाडी येते नाही आली तर नगरपालिकेला डायरेक्ट कॉल करा, CO ला कॉल करा, तर तुमच्याकडे गाडी पोहोचते। पण अशा प्रकारे इतरत्र हे कचरा टाकून म्हणजे एक तर चुकीचं आहे आणि तुमच्यासारख्या एक चांगल्या लोकांना ह्याच्यामध्ये गुंतून राहावं लागतं। तुम्ही दोन प्रकारे त्यांना मेसेज देऊ शकता, म्हणजे जिथे स्वच्छ करणार आहे तुम्ही त्या एरियातल्या लोकांना बोलवून तिथे परत कचरा नाही झाला पाहिजे अशा प्रकारचं सुद्धा तुम्ही त्यांना तंबी पण द्यायची। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।